गे 1000 रुपये आता आपला हिशोब संपला काय साहेब फक्त 1000 रुपये महागाई केवढी आहे काय होणार याच्यात काय होणार याच्यात अरे कुतुब मिनारने बांधून घेतला तुझ्याकडून एक कबर तर खोदली तू आता ती पण कोणाची ते आम्हाला माहित नाही खूप दिलेत पैसे जा जा काय दादा दादा अजून 500 रुपये द्या ना अजून 500 रुपये काय वाटले काय तुला अरे त्यावेळचे 500 म्हणजे या वेळचे तेवढे घे जर भाऊंना कळलं तर तुझं मग व्याख्यान विक्री होईल चला नको नको जातो हा गाण्या ना दिसतो तसा साधा सुद्धा नाहीये बरं काय म्हणालास आपलं ते तो काय नाही हो तो कामगार आता त्याला कबर खोदायला 1000 रुपये दिले व्यंकप्पाची तरी म्हणतो कमी पडत होते बोंबळत होता मला एक कळलं नाही भाऊ आपण ज्यासाठी एवढे पैसे मोजतोय हा व्यंकप्पा नेमका आहे कोण अरे गुलब्या व्यंकप्पा कोण आहे हे विचारण्यापेक्षा ती कबर कशासाठी बांधली आहे ते विचार कशासाठी बघ भाऊंच्या जवळ येणाऱ्या लोकांना आपण आगीशी खेळतो हे कळलं पाहिजे ना म्हणून काय बोलतोयस तू नाही कळलं नाही अरे गुलब्या भाऊंची दोस्ती माहिती आहे ना तुला भाऊंची एकदा खोपडी सटकली की भाऊ सगळ्यात आधी त्यांच्या जवळच्या लोकांचीच कबर खोदतात काय भाऊ बरोबर ना पण हा व्यंकप्पा नक्की कोण आहे तुम्हाला माहिती आहे का नाही कोण आहे अजून नाही कळलं नाही नाही म्हणजे कसं आहे भाऊ व्यंकप्पा बद्दल तुमच्याकडून बऱ्याचदा ऐकलंय म्हणजे व्यंकप्पानी याव केलं व्यंकप्पानी त्याव केलं पण ऍक्च्युअल मध्ये हा व्यंकप्पा आहे कोण हे काही डोक्यात शिरलं नाहीये भाऊ अरे व्यंकप्पा म्हणजे मीच काय तुम्ही मग द्या भाऊ कोण तो पण मीच काय तुम्ही मग व्यंकप्पा कोण अरे येड्यांनो व्यंकप्पा म्हणजे माझ्या मनात सोडा तुमच्या रिकाम्या टाळक्यात काही जाणार नाही पण त्या वेदाला बरोबर कळलं जाम हुशार आहे ती आणि चालाक सुद्धा पप्या त्या पोरीनं काहीतरी जादू केली भाऊ अरे काय किती जादू असते ना प्रेमात म्हणजे माणूस प्रेमात पडला ना की एकदम हरवून जातो अगदी खाणं पिणं सुद्धा सुचत नाही त्याला हे तू मला सांगतेस मी तुझी मोठी बहीण आहे अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी प्रेमात वगैरे काही नाही आहे